दीदी, म्हज्या शहरांतल्या अदीक इश्टांची ईमेल खाती आसा. हांव एक दवरपाक सोदतां. हांव एक ईमेल आय डी उगडपाक शकतां? हय रोहन, तुका विंगड विंगड ईमेल सेवा वरवीं एक ईमेल खातें उगडूंक शकता. पूण कशें दीदी? म्हाका ईमेला विशीं कांयच खबर ना. बरें, एका ईमेल सेवे वरवीं खातें कशें उगडपाचें तें हांव तुका दाखयतां. बरें दीदी. ईमेल वा इलेक्ट्रॉनिक मेल ही इंटरनेटाचेर संदेशाची अदला बदल करपाची एक पद्दत. एका ईमेलीचे वेगवेगळे भाग आसतात. प्राप्तकर्ता क्षेत्र, विशय क्षेत्र आनी संदेश क्षेत्र. हे एप्लिकेशन वापरपा खातीर तुजें ईमेल खातें आसपाची गरज आसता. वेबाच्या बुन्यादेवेल्यो खुबश्यो ईमेल सेवा उपलब्ध आसात, जशें जीमेल, याहू आनी हॉटमेल. हातूंतल्या खंयच्याय वा सगळ्या वेबसायटीचेर तुमी स्वताचें ईमेल खातें उगडूंक शकतात. तुमी एक जीमेल खातें कशें निर्माण करून वापरूंक शकता हाचे विशीं आमी शिकुया. एक जीमेल खातें उगडपा खातीर आदी एक वेब ब्रावजर उगडात. आतां एड्रेस बारांत www.gmail.com टायप करात. मागीर गो बटनाचेर क्लिक करात वा एंटर दामात. त्या उपरांत क्रिएट एन अकाउंट बटन क्लिक करात. आतां ऑनलायन नोंदीकरण फॉर्म भरात. मागीर नेक्स्ट स्टेप बटनाचेर क्लिक करात आनी मागीर कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. आतां तुमी आपलें ईमेल खातें उगडूंक शकतात. तुमचें जीमेल खातें एक्सेस करपा खातीर सगळ्यांत पयलीं तुमकां सायन इन करचें पडटलें. हाचे खातीर पयलीं जीमेल होम पेजीचेर वचात आनी स्क्रिनाच्या उजवे वटेन प्रदर्शीत जाल्लें तुमचें वापरपी नांव आनी पासवर्ड टायप करात. मागीर सकल सायन इन बटनाचेर क्लिक करात. आतां तुमी आपल्या खात्याचें पान पळोवंक शकतले. पानाचेर वेगवेगळ्यो लिंक्स प्रदर्शीत केल्ल्यो आसतात, जशें स्टार्ट, इम्पॉर्टंट, सेंट मेल, ड्राफ्ट आनी कंपोज. ह्या लिंकांत संबंधीत ईमेल विशय वस्तू आसतात. इनबॉक्सांत तुमकां येवपी सगळ्या संदेशाचो संग्रह आसता. इनबॉक्साचेर क्लिक करून तुमी तुमकां मेळिल्ल्यो सगळ्यो ईमेली एक्सेस करूंक शकतात. तशेंच तुमी तुमच्या ऑनलायन आशिल्ल्या इश्टां वांगडा चॅट सुद्दां करूंक शकतात. उजव्या भागांत तुमकां आयिल्ल्यो सगळ्यो ईमेली तुमकां दिश्टी पडटल्यो आनी तांचेर क्लिक करून तुमी त्यो एक एक करून पळोवपाक उगडूंक शकतात. तुमकां जर ईमेल धाडपी मनशाक जाप दिवपाची आसा जाल्यार ईमेलीच्या उजवे वटेन प्रदर्शीत केल्ल्या बाणाचेर क्लिक करात आनी मागीर रिप्लाय बटन क्लिक करात. एक रिप्लाय बॉक्स प्रगट जातली, जातूंत प्राप्तकर्त्याची ईमेल आय डी 2 क्षेत्रांत भरिल्ली आसतली. संदेश टॅक्स्ट क्षेत्रांत तुमची जाप टायप करात आनी मागीर वयर आशिल्ल्या सेंड बटनाचेर क्लिक करून तुमची ईमेल धाडात. दीदी, हांव म्हज्या खंयच्याच इश्टाक ईमेल कशें धाडूं शकतलो? हें सामकें सोंपें. फकत ह्या प्रक्रियांचें अनुसरण करात. पयलीं कंपोज बटनाचेर क्लिक कर आनी एक नवी संदेश विंडो प्रदर्शीत जातली. मागीर तुका ईमेल धाडपाची आसा त्या मनशाचो ईमेल आय डी 2 क्षेत्रांत टायप कर. 2 क्षेत्रांत मदीं अल्पविराम वापरून वेगवेगळे ईमेल आय डी घालून ही ईमेल तुमी एका परस अदीक व्यक्तींक धाडूंक शकतात. आतां सब्जेक्ट क्षेत्रांत तुज्या संदेशाचो विशय टायप कर. त्या उपरांत संदेश क्षेत्रांत तुजो संदेश टायप कर. सब्जेक्ट बॉक्सा सकयल आशिल्ल्या एटॅच अ फायल लिंकाचेर क्लिक करून तूं संदेशा वांगडा दस्तावेज वा चित्रांय जोडूंक शकता. संदेश क्षेत्राच्या सारखे वयर आशिल्ली फॉर्मेटिंग बटनां तुका आपल्या गरजे प्रमाण संदेश फॉर्मेट करपाची सुविधा दितात. आतां तूं म्हाका आपल्या खात्यांत लॉग इन करून एक ईमेल कंपोज करून एक फोटो अटॅच करून आपल्या एका इश्टाक धाडून दाखय. हय, हांवूय स्वता यत्न करपाच्या उमळशिकेन आसा.
इंटरनेटाचो उपेग करपाचे वेगवेगळे उमळशिकेचे प्रकार आसात. तातूंतलो एक म्हळ्यार तुम्ही व्हॉइस मेल लेगीत धाडपाक शकतात वा इंटरनेटाक मोबायल फोना सारखे वापरूंक शकतात. खऱ्यांनीच दिदी, हे तर सामके रोमहर्षक. हय रोहन, अशो खुबश्यो सेवा आसात ज्यो इंटरनेट टेलिफोनी शक्य करतात. कृपा करून तातूंतल्या कांय सेवा विशीं म्हाका सांगशी? हय तर, आतां आमी अशा सेवा विशीं भासाभास करुया. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल ही इंटरनेट फोन सेवा खातीर वापरिल्लें तंत्रगिन्यान. एक VOIP सेवा पुरवण करतो आनी मानक कंप्युटर ऑडियो सिस्टीमी हांचो उपेग करून VOIP वरवीं इंटरनेटाचेर कॉल्स करपाक येतात. VOIP ही पारंपारीक पयसुल्ल्या फोन कॉलांच्या मानान खूब बरी बचत करपाक दिता. VOIP ची मुखेल देख म्हळ्यार स्कायप. आतां आमी स्कायप कशें डावनलोड करून इन्स्टॉल करप तें शिकुया. स्कायप हें एक अशें दळणवळणाचें टूल जें तुमकां इंटरनेटा वरवीं संवसारांतल्या खंयच्याय मनशा कडेन विनामूल्य उलोवपाक दिता. तुमी तुमच्या कंप्युटर वा लॅपटॉपा वेल्यान हेर स्कायप वापरप्यांक विनामूल्य आनी लँडलायन वा मोबायल फोनांक एका शुल्काच्या फारिका खातीर कॉल करपाक शकतात. स्कायपांत तत्काळ संदेश धाडप, फायल ट्रान्सफर, व्हॉइस कॉल्स आनी व्हिडिओ कॉल्स ही वैशिश्ट्यां आसात. पयलीं स्टार्ट बटनाचेर क्लिक करून मागीर इंटरनेट एक्सप्लोरर क्लिक करात. एक फावट इंटरनेट एक्सप्लोरर उगडलो कांय एड्रेस बारांत www.skype.com टायप करात. आतां गो बटनाचेर क्लिक करात वा एंटर दामात. स्कायप होम पेज आतां उगडटली. मागीर डावनलोड लिंकाचेर क्लिक करात. डिवायस सेक्शनांत कंप्युटर आपशीत वेस्तलो. त्या उपरांत गेट स्कायप फॉर विंडोज डॅस्कटॉप बटनाचेर क्लिक करात. स्कायप सेटअप .exe प्रगट जातलें. आतां सेव बटनाचेर क्लिक करून ही फायल तुमच्या कंप्युटराच्या योग्य स्थळाचेर सेव करात. एप्लिकेशन इन्स्टॉल करपा खातीर ज्या स्थळांत स्कायप सेटअप .exe फायल सेव केल्ली आसा थंय वचून त्या फायलीचेर डबल क्लिक करात. ओपन फायल सुरक्षा छत्राय दिश्टी पडटा. त्या उपरांत इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू करपा खातीर रन बटनाचेर क्लिक करात. आतां भाशेच्या ड्रॉपडाऊन मेनूंत इंग्लीश वेचात आनी त्या उपरांत आय एग्री नेक्स्ट बटनाचेर क्लिक करात. मागीर कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. स्कायप इन्स्टॉलेशन सुरू जातलें. इन्स्टॉलेशन पूर्ण जावपाची प्रतिक्षा करात. एक फावट इन्स्टॉलेशन पुराय जालें कांय क्रिएट एन अकाउंट बटनाचेर क्लिक करात. एक सायन अप वेब पेज स्कायप वापरून संपर्का वांगडा भासाभास कशी करपाची तें हांव आतां तुका शिकयतां. हय, कृपा करून शिकय. हें सगळें कितलें उमळशिकेचें. स्कायप सुरू करपा खातीर तुमचें स्कायप नांव आनी पासवर्ड एंटर करात आनी मागीर सायन मी इन बटनाचेर क्लिक करात. आतां तुमकां स्कायपांत संपर्क जोडपाची गरज आसा. कॉन्टॅक्ट्स मेनू विकल्पाचेर क्लिक करात. एड कॉन्टॅक्ट्स वेचात आनी सर्च स्कायप डिरेक्टरी वेचात. तुमकां जोडपाचें आसा त्या व्यक्तीच्या तपशिलाची पुरवण करात. ते ईमेल आयडी, फोन क्रमांक, नांव आनी स्कायप नांव तपशिलांची मागणी करता. कॉन्टॅक्ट सोदून तो जोडपाक एड बटनाचेर क्लिक करात. एक कॉन्टॅक्ट रिक्वेस्ट बॉक्स उगडटली. सेंड रिक्वेस्ट बटनाचेर क्लिक करात. जेन्ना ती व्यक्ती तुमची विनवणी स्विकारता ताचे वा तिचें नांव तुमच्या संपर्क वळेरेंत प्रगट जातलें. ऑनलायन आशिल्ल्या संपर्काक वेचून तुमी त्या संपर्का वांगडा भासाभास करपाक शकता. संपर्क ऑनलायन आसा हें दाखोवपा खातीर त्या संपर्काच्या मुखार 5वो चॅक मार्क आसता. कॉन्टॅक्ट टॅबाचेर क्लिक करून तुमकां चॅट करपाचें आसा त्या व्यक्तीच्या नांवार क्लिक करात. त्या मनशाचें नांव आशिल्ली चॅट विंडो प्रगट जातली. तुमचो कर्सर त्या चॅट बॉक्सांत दवरून आपले संदेश टायप करपाक सुरवात करात. संदेश धाडपाक सेंड क्लिक करात वा एंटर दामात. व्हॉइस कॉला खातीर कॉल बटनाचेर क्लिक करात. जर कॉन्टॅक्ट तुमचो कॉल स्विकारता जाल्यार तुमी ताचे वा तिचे वांगडा उलोवंक शकतात. कॉल बंद करपा खातीर एंड कॉल बटनाचेर क्लिक करात. जर तुमच्या कंप्युटराचेर वेब कॅमेरा इन्स्टॉल केल्लो आसा जाल्यार तुमी व्हिडिओ कॉल लेगीत करूंक शकतात. व्हिडिओ कॉल सुरू करपाक व्हिडिओ कॉल बटनाचेर क्लिक करात.
तुम्ही संपर्क वेचून त्या संपर्काकडेन फायली वाटून घेऊंक शकतात. पहिली कन्वर्सेशन बटन वेचून, मागीर सेंड वेचून, त्या उपरांत फायल बटन वेचात. तुमका धाडपाची आसा ती फायल ब्रावज करून वेचात आनी मागीर ओपन क्लिक करात. तुमचो संपर्कय तुमकां खंयचीय फायल धाडूंक शकता आनी ती केसरी चॅक मार्काच्या रुपांत संपर्क वळेरेच्या नोटिफिकेशन विंडोत येतली. सेव एज बटन क्लिक करून तुम्ही फायल प्राप्त करूंक शकतात. तुमकां सेव करपाक जाय तें स्थळ वेचात आनी मागीर डायलॉग बॉक्सांत प्रकट जाल्ल्या सेव बटनाचेर क्लिक करात. फायल उगडपाक ओपन फायल वा शो इन फोल्डर क्लिक करात. स्कायप करून जाल्या उपरांत स्कायप क्लिक करून सायन आउट बटन वेचात. आतां तूं आपल्या आपूण स्कायप वापरून म्हाका दाखय. शर्त पावंडा एक स्कायप सुरू करता. तुमचे स्कायप नाम आनी पासवर्ड एंटर. आतां हांव तुमकां एक दुसरी असलीच सेवा दाखयतां जी तुमी ह्याच खातीर वापरूंक शकतात. तिका म्हणटात हँग आउट. हँग आउट? हय, हँग आउट. गुगलान विकसीत केल्ली एक तत्काळ संदेश वाहक आनी व्हिडिओ चॅट माची आसा. ही गुगलाच्या 3 संदेश वाहक उत्पादनांची मिस्तुराद आवृत्ती आसा. टॉक, गुगल प्लस मॅसेंजर आनी हँग आउट. हँग आउट वापरप्यांक 2 वा अधिक वापरप्यां मदीं भासाभास करपाक दिता. हँग आउट ऍप्लिकेशनांत खूब वैशिश्ट्यां उपलब्ध आसात. हँग आउट वापरपाक सुरू करपा खातीर ह्या प्रक्रियांचें अनुसरण करात. पयली गुगल प्लसांत एक हँग आउट सायन तयार करप. गुगल प्लस ही एक सोशल नेटवर्कींग सायट जी गुगल खातेधारका खातीर तयार केल्ली आसा. आतां हँग आउट फ्रेम सोदात. हँग आउट गुगल प्लस पानाच्या उजवे वटेन आसतात. फुडें एक नवो हँग आउट तयार करात. हँग आउट वळेरीच्या वयल्या बाजूक आशिल्ल्या न्यू हँग आउट क्षेत्राचेर क्लिक करात. ही वळेरी बदलून तुमच्या संपर्काची आनी गुगल प्लस सर्कलांची वळेरी जातली. तुमकां हँग आउटाक जोडपाक जाय आशिल्ल्या लोकांच्या नांवां मुखावेल्या बॉक्साक चॅक करात. तुम्ही सर्च बॉक्सांत नाव, ईमेल नामो वा फोन क्रमांक टायप करून लोक आनी सर्कल्सांक सोदूंक शकतात. आतां गुगल प्लस हँग आउटांत चॅटिंग सुरू करात. भासाभास सुरू करपाक तुमकां चॅट करपाचें आसा त्या व्यक्तीचेर क्लिक करात. सकयल दाखयल्ल्या प्रमाण एक ल्हान विंडो प्रगट जातली. सेंड मॅसेज बॉक्सांत टॅक्स्ट टायप करून एंटर दामात. तुमकां जर आपल्या भासाभाशेंत इमोजी घालपाचे आसा जाल्यार चॅट क्षेत्राच्या दावे वटेनच्या स्मायली चेऱ्याचेर क्लिक वा टॅप करात. इमोटिकॉन्स आनी इमोजींची एक वळेरी उगडटली जी तुमी वापरूंक शकता. त्यो वेगवेगळ्या वर्गांत विभाजीत केल्ल्यो आसतात जे तुमी इमोटिकॉन स्क्रिनाच्या वयल्या आयकॉन्स वेचून नॅव्हिगेट करूंक शकतात. तुमच्या चॅट क्षेत्राच्या उजवे वटेनच्या कॅमेरा आयकॉनाचेर क्लिक करून तुमी तुमच्या हँगआउटा वांगडा चित्रां जोडूंक शकतात. हे सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कंप्युटर वा मोबायल डिव्हायसाचेर एक विकल्प मेनू उगडटले. तुम्ही आपलो वेबकॅम वा फोनाचो कॅमेरो वापरून फोटो घेऊन ते वाटून घेऊंक शकता वा हेर स्रोतावेल्यान जशे तुमच्या कंप्युटराची वा फोनाची मेमरी फोटो एड करूंक शकतात. चॅट व्हिडिओ चॅटात बदलपा खातीर चॅट बॉक्साच्या वयर आशिल्ले व्हिडिओ कॅमेरा बटन क्लिक करात. दुसऱ्या व्यक्तीक एक नोटिफिकेशन मेळटले की तुम्ही एक व्हिडिओ चॅट सुरू करपाचो यत्न करतात. तुम्ही कंप्युटर आणि मोबाईल डिव्हायसेस दोनांचेरूय व्हिडिओ चॅट करूंक शकतात. तुमकां जर तुमची चॅट सेटिंग्स बदलपाची आसात जाल्यार आपली आर्का रोहन हाली संवसारातले खुबशे लोक एकामेका वांगडा भासाभास करपा खातीर फेसबूक वा हेर असल्यो सोशल मिडिया सेवा वापरतात. दीदी, फेसबूक आणि सोशल मिडिया म्हळ्यार कितें? म्हाका कांयच कळूंक ना. आरे हुस्को करूं नाका, हांव तुका सांगता तांचे विशीं. सोशल मिडिया म्हळ्यार लोकां भितरल्या परस्पर संबंदांचे मार्ग जातूंत ते इंटरनेट नेटवर्कांतल्यान माहितीची निर्मणी वांटून घेवप आनी अदला बदली करतात. सोशल मिडिया हो ऑनलायन दळणवळणाच्या माध्यमांचो एक संग्रह जो भौसाचेर आदारिल्ली इनपूट, परस्पर संबंद, मजकूर वांटून घेवप आनी सहकार्य हांकां समर्पीत आसा. सोशल मिडिया ऍप्लिकेशनाच्यो देखी आसात फेसबूक, ब्लॉग्स, ट्विटर आनी लिंक्डइन. वेगवेगळ्या प्रकारच्यो सोशल मिडिया आसतात. यो आमी तांचे विशीं अदीक जाणून घेवया.
सोशल मीडिया टूल्सांचे प्रकार आसात ऑनलायन चॅटिंग, ब्लॉग्स, सोशल नेटवर्किंग. धाडप्यापासून प्राप्त करप्या मेरेन टॅक्स्ट संदेशाचे त्याच वेळार तत्काळ संचारण दिवपी इंटरनेटावेल्या खंयच्याय प्रकारच्या भाषाभाषेक ऑनलायन चॅट म्हणतात. ऑनलायन चॅट पॉयंट टू पॉयंट दळणवळण तशेंच एका धाडप्यापासून एका परस अदीक प्राप्त करप्या मेरेन दळणवळण तशेंच व्हॉयस आनी व्हिडिओ चॅट हांकां संबोधन करूंक शकतात. हाच्यो देखी म्हळ्यार याहू मॅसेंजर आनी जी टॉक. ब्लॉग हे एक व्यक्ती, पंगड वा संस्थेन दवरिल्ले ऑनलायन नेमाळे. ब्लॉग्स हे तुमच्या विषयाविशी खंयची माहिती, हालीच्या घटना वा विकासाविशी खबर वा उमळशिकेची भासाभास आनी वादविवाद हे इंटरनेटार बरोवन वांटून घेवपाक वापरतात. ब्लॉग्साच्यो देखी आसात ब्लॉगर आनी वर्डप्रेस. सोशल नेटवर्किंग ही सोशल नेटवर्क वा एके तरेची उमेद, कार्यां, फाटभूंय वा खऱ्या जिवितांतले परस्पर संबंध आशिल्ल्या लोकां मदीं सामाजीक संबंध स्थापन करपाची एक माची. फेसबूक, ट्विटर आनी लिंक्ड इन ह्यो सोशल नेटवर्किंग सायटींच्यो कांय देखी. फेसबूक ही हालींची सगळ्यांत लोकप्रिय सोशल मिडिया सेवा. ही सेवा कशी वापरपाची हें हांव तुका दाखयतां. दाखय दिदी, हांवूय फेसबुका खातीर सामको उमेदीन रावलां. फेसबूक वापरपाची ही प्रक्रिया. आदी एक वेब ब्राउजर उगडात, मागीर एड्रेस बारांत www.facebook.com टायप करून गो बटन क्लिक करात वा एंटर दामात. सायनअपांत बॉक्सांनी नोंदणीकरण तपशील भरात आनी सायनअप बटनाचेर क्लिक करात. ते तुमकां नोंदणीकरण पूर्ण करपाच्या 3 पावण्यांच्या प्रक्रियेचेर व्हरतले. आतां संपर्क जोडपा खातीर फायंड फ्रेंड्स बटनाचेर क्लिक करा. ह्या पावंड्याचेर ही प्रक्रिया तुम्ही सांडूंक शकतात. मागीर प्रोफायल माहिती पान भरात. जाय जाल्यार हिवूय प्रक्रिया सांडूंक शकतात. तुमच्या कंप्युटराचेर आशिल्लो फोटो अपलोड करून तुम्ही आपले प्रोफायल पिक्चर सेट करूंक शकता. त्या उपरांत सेव्ह अँड कंटिन्यू बटन क्लिक करात आनी तुमचे फेसबूक खातें तयार. व्यक्तींची नांवां वा ईमेल फायंड पीपल यू नो भागांत टायप करून तुम्ही तांकां जोडूंक शकतात. फेसबुकार आपलो स्टेटस अपलोड करूंक येता. ताचे खातीर स्टेटस बटनाचेर क्लिक करात आनी मागीर स्टेटस टायप करून पोस्ट बटन क्लिक करात. टायमलायन बटनांत तुम्ही आपले कार्यस्थळ, शार, शाळा आनी नातेसंबंदाविशीं तपशील दिवपाक शकतात. टायमलायन बारांत सर्च बॉक्स आसता, जंय तुम्ही आपल्या इश्टांचीं नांवां टायप करून तांकां सोदून मागीर तांची प्रोफायल पळोवंक शकतात. इश्टांक फ्रेंड रिक्वेस्ट धाडपा खातीर एड फ्रेंड बटन क्लिक करात. फेसबूक वापरून सोंपल्या उपरांत फेसबूक बारावेल्या सेटिंग्स आयकॉनाचेर आनी मागीर लॉगआउट विकल्पाचेर क्लिक करून तुमी सायन आउट करूंक शकतात. आतां जेन्ना तुमचें फेसबूक खातें आसा तेन्ना फुडले फावट तातूंत शिरकपा खातीर आपलो ईमेल वा फोन क्रमांक वापरून आनी पासवर्ड टायप करून सायन इन करात. एक फेसबूक खातें तुमकां स्टेटस संदेश पोस्ट करपाक दिता, जे तुमच्या इश्टांक पळोवंक मेळटा. एक स्टेटस संदेश पोस्ट करपा खातीर अपडेट स्टेटस पंचा मेकळ्या बॉक्साचेर क्लिक करात आनी तुमचो स्टेटस संदेश टायप करात. मागीर सकयल्या पोस्टचेर क्लिक करात. एका पोस्टाचेर वा फोटवाचेर वा खंयच्याय मजकुराचेर कॉमेंट करपा खातीर संदेशा पंचा कॉमेंट लिंकाचेर क्लिक करात. एक टेक्स्ट बॉक्स पॉपअप जातली. बॉक्सांत तुमची कॉमेंट टायप करात आनी एंटर दामात. फेसबूक बार तुमकां तुमच्या इश्टांची फ्रेंड रिक्वेस्ट, संदेश आनी तांच्यो हालींच्यो क्रिया हांचे विशीं सांगता. दिल्ली आकृताय ह्या गजालींक हायलायट करता. फेसबुकाक लागून खुबश्यो वेवसायी आपल्या गिरायकां वांगडा परस्पर क्रिया कशें करतात आनी आपल्या कंपनीची कशी उन्नती करतात तें बदलपाक लागलां. व्हडले ब्रँड आनी ल्हान दुकानां आतां आपल्या सरभोवतणच्या नव्या गिरायकां मेरेन पावपा खातीर फेसबुकाच्या संभावनांक सफलतायेन वापरपाक लागल्यात. वेवसाय वाडोवपा खातीर फेसबूक वापरपाचो एक मार्ग म्हळ्यार वेवसाया खातीर एक पेज निर्माण करप. ही साधन सुविधा विनामूल्य आशिल्ल्या कारणान तुमी ह्या सायटीच्या पूर्ण क्षमतायेचो वापर करपाक शकतात. तुमच्या वेवसाया खातीर एक प्रोफायल निर्माण करपा खातीर
होम पेजीच्या सकयल आशिल्ल्या क्रिएट अ पेजचेर क्लिक करात. लोकल बिझनेस ऑर प्लेसचेर क्लिक करात. ड्रॉपडाऊन बॉक्सातल्या विकल्पांतल्या वळेरेंतल्यान एक वर्ग वेचात आनी त्या फॉर्मात नामो, शार आनी संपर्क क्रमांकासारखे तपशील भरात. मागीर गॅट स्टार्टेड बटनाचेर क्लिक करात. फुडल्या विंडोत तुमकां तुमच्या वेवसाया विशीं सगळे तपशील भरचे पडटले. तुमकां तुमी वाडयतात त्या वेवसाया विशीं कांय मुळावी माहिती पुरवण करची पडटली. आपल्या पेजीचेर एक प्रोफायल पिक्चर घालपाक तुम्ही एक तर तुमच्या कंप्युटराचेर उपलब्ध आशिल्ली फायल अपलोड करूंक शकता वा तुमच्या वेबसायटी वेल्यान ती हाडूंक शकतात. ही पेज तुम्ही आपल्या फेवरेट्स वळेरेंत जोडूंक शकतात. आपल्या बिझनेस पेजीचेर एक पेमेंट मोड जोडून तुम्ही अधिक लोकां मेरेन पावपाक शकतात. जर तुमकां खंयचोय पेमेंट मोड जोडपाची इत्सा ना जाल्यार तुम्ही हो पावंडो सोडूंक शकतात. तुमची बिझनेस पेज तयार जाल्या आनी ती अशी दिसतली. जर तुमकां तुमच्या पेजीक एखादी फारीकाची पद्दत जोडपाची आसा जाल्यार ही विंडो प्रगट जातली. आपले देश भारत वेचात. एकदा का तुम्ही कंटिन्यू बटन क्लिक केले एक विंडो प्रगट जातली जी तुमकां तुमचे कार्ड तपशील विचारतली. तुमचे कार्ड तपशील भरून सबमिट क्लिक करात. फेसबूक फुडारांतल्या खरेदी खातीर तुमची फारीकाची माहिती सेव करतले. तुम्ही केन्नाय ही माहिती तुमच्या अकाउंट सेटिंग्स मदी काढूंक वा व्यवस्थापन करूंक शकता. आपली पेज आपल्या इष्टांक सुचोवन तुम्ही ती लोकप्रिय करूंक शकतात. इष्टांक तुमची पेज लायक करपाक आपोवणी धाडपा खातीर बिल्ड ऑडियन्स टॅबाचेर क्लिक करात. इनवाईट फ्रेंड्साचेर क्लिक करात. तुमच्या इश्टांच्या नावाची एक वळेरी प्रगट जातली. तांकां वेचून तुम्ही तांकां तुमच्या फेसबूक पेजीक भेट दिवपाक आपोवणी धाडूंक शकतात. तुम्ही आपल्या पेजीवेले वेगवेगळे आयकॉन्स क्लिक करून आपली माहिती,